पती पत्नी एका रथाची दोन चाकं असतात असं म्हटलं जातं. ही दोन्ही चाकं एकसारखी असणं खूप महत्वाचं आहे. जर एक चाक बिघडलं तर पूर्ण रथच कोलमडून पडतं. म्हणून संसाराचा रथ चालवण्यासाठी ह्या चाकांनी एकत्र असणं खूप गरजेचं आहे. शेतकऱ्याच्या शेतात ही चाकं एकमेकांना पूरक असतात, एकमेकांना धरून बांधून कामं करत असतात, आपली बैलजोडी घेऊन नित्य नियमानं कष्ट करतात. या पती पत्नींना आपली संसाराची गाडी ओढताना कधी आसमानी तर कधी तुफानी संकटांना तोंड द्यावं लागतं. आणि मग कधी दुष्काळ, कधी अतिपाऊस, कधी पिकाचं नुकसान, हे सारं त्यांच्या पदरी पडतं. हे सगळं निस्तारत असताना आपसुकच कर्जाचा भार त्यांच्यावर पडतो. आणि हा कर्जाचा भार कमी केलाय महाराष्ट्र सरकारने. हो, महाराष्ट्र सरकारने शेतकरी पती पत्नी दोघांनाही प्रत्येकी 1.5 लाखापर्यंतचं कर्ज माफ करायचा निर्णय घेतलाय. यामुळे पती पत्नी दोघांना मिळून 3 लाखाचं कर्ज माफ होणार आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांचं बऱ्यापैकी कर्ज कमी होईल आणि ही चाकं आपल्या संसाराचा गाडा सुखानं ओढतील.